महापौर शोभा बनशेट्टी यांनी सिद्धेश्वर तलावातील गणेश विसर्जन कुंडाची पाहणी करून स्वच्छ पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी यांनी विविध मार्गांसह सिद्धेश्वर तलाव परिसराचा पाहणी दौरा केला. मिरवणूक मार्गाने तलाव संदर्भात त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागास केल्या. त्या आठवड्याभरात सोलापूर शहरात गणपतीचा उत्सव साजरा होतोय, त्यानिमित्ताने जे विसर्जनसाठी जो आपल्याला कंबर तलाव आणि त्याच्यानंतर आपला सिद्धेश्वर तलाव त्या ठिकाणी विसर्जन होत असतात. काही लोकांचे 1.5 दिवसाचं गणपती असतात, त्या पार्श्वभूमीवर आपण सर्व अधिकारी सर्व कर्मचारी या ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत. काही आमचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी प्रथम भाऊ आहे आणि मग भैयादास भाऊ सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेणेकरून गणपतीचं जो भाव सर्वांचं भावना आहे व्यवस्थित विसर्जन होणं आणि आमच्या आजोबा गणपती मानाचा गणपती आपण सोलापूर शहरात पहिला गणपती म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रात कुठला गणपती उत्सव झाला तर सोलापुरात सुरू झालेला आहे. तर हा विष्णूघाटमध्ये पाशी त्या गणपतीचं विसर्जन होतो आहे, यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विनय पुकाळे आदींची उपस्थिती होती. पालिका प्रशासन यंत्रणेतील अधिकारी वर्गाचा या पाहणी दौऱ्यात समावेश होता. नगर अभियंता संदीप कारंजे, विभागीय अधिकारी मोहन कांबळे, उपअभियंता युसुफ मुजावर, संजय धनशेट्टी आदी अधिकारी उपस्थित होते.